नमस्कार, तनिष्का रेसिपी मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। किती छान दिसतायत ना ह्या दशम्या, मऊ लुसलुशीत अशा उपवासासाठी बटाट्याच्या दशम्या। चला तर मग आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाच्या बटाटा दशम्या पाहूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, एक मोठी वाटी भगर पीठ घेतलंय, हे पीठ मी घरीच मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे। चार उकळलेले बटाटे घेतले, तीन चमचे साबुदाना पीठ घेतलेलं आहे, हे साबुदाण्याचं पीठ पण मी घरीच मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे। एक चमचा मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। एक पळी तेल लागणार आहे। मीठ चवीनुसार, इथे मी उपवासाचं सेंधा मीठ यूज करते। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक कापून। एक चमचा जिरेपूड घेतलंय। जिरेपूड आणि कोथिंबीर ऑप्शनल आहेत, काही ठिकाणी उपवासाला जिरेपूड आणि कोथिंबीर खात नाही तर काही ठिकाणी खातात। चला तर मग सुरुवात करूया मऊ लुसलुशीत अशा उपवासाच्या बटाटा दशम्या बनवायला। अशाच नवनवीन रेसिपींसाठी तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। इथे मी एक मोठा बाउल घेतलाय, त्या बाउल मध्ये आपण किसणीने बटाटे किसून घेणार आहोत। बटाटे कुस करून नाही घ्यायचे, किसूनच घ्यायचे। बटाटे जर किसून घेतले तर दशम्यांसाठी जो पिठाचा गोळा आहे तो छान मऊ होतो आणि दशम्या लाटताना कुठे जाड कण असे लागत नाहीत बटाट्याचे, व्यवस्थित प्लेन अशी दशमी लाटल्या जाते। तुम्ही पाहू शकता इथे मी सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत। आपण आता त्यात बाकीचे जिन्नस टाकून घेऊ। सगळ्यात अगोदर आपण त्यात मिरचीचा ठेचा टाकून घेऊ। तुम्ही मिरचीच्या ठेच्याऐवजी लाल मिर्च पावडर वापरली तरी चालते। आता आपण त्यात जिरेपूड टाकून घेऊ, कोथिंबीर, त्यानंतर साबुदाणा पीठ, मीठ चवीनुसार। इथे मी चार बटाट्यांसाठी एक चमचा मीठ टाकून घेतलाय। हे सगळं जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हाताने। आपण अजून यात भगरचं पीठ नाही टाकलेलं आहे, आता आपण यात भगरचं पीठ टाकू। भगरचं पीठ सगळं एकाच वेळी नाही टाकायचंय, थोडं थोडं करून टाकायचंय। जरी मी इथे भगरचं पीठ एक वाटी दाखवलेलं आहे मोठं, तरी एवढं भगरचं पीठ नाही लागत। एखाद वेळा बटाटे जर चिकट असले तर भगरचं पीठ आपल्याला जास्ती लागतं। बटाट्याचा चिकटपणा जर कमी असेल तर आपल्याला भगरचं पीठ कमी लागतं। आपल्याला इथे अजून भगरचं पीठ लागेल। पाणी अजिबात टाकायचं नाहीये हे पीठ भिजवताना। जेवढं भगरचं पीठ बटाट्यात मावेल तेवढंच भगरचं पीठ वापरायचंय। तुम्ही पाहू शकता किती छान इथे पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे दशमींसाठी। त्यात आपण आता थोडं तेल टाकून व्यवस्थित मसळून घेऊ त्या तेलात। असा पिठाचा गोळा जर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर तीन चार दिवस छान टिकतो आणि आपल्याला केव्हाही गरम गरम ह्या दशम्या करता येतात। तुम्ही पाहू शकता इथे आपला आता हा दशम्यांसाठी पिठाचा गोळा रेडी झालेला आहे। खूप कडकही नाही आणि खूप नरमही नाही, असा हा पिठाचा गोळा झालेला आहे। जसं आपण रेग्युलर पोळींची कणिक मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचंय। हा पिठाचा गोळा मळण्यासाठी मला अर्धी वाटीच भगरीचं पीठ लागलेलं आहे। जरी मी तुम्हाला एक वाटी दाखवलं होतं पण मला करताना अर्धीच वाटी लागलंय। आपण ह्या दशमींच्या पिठाचा गोळा आता एक 5 मिनिटांसाठी झाकून ठेवू आणि नंतर दशम्या करायला घेऊ। 5 मिनिटं झालेले आहेत। आपण आता ह्या पिठाचे दशम्यांसाठी गोळे तयार करून घेऊ। थोडंसं हाताला तेल लावायचंय,
आणि तुम्हाला किती मोठी किंवा किती छोटी दशमी हवी आहे त्यानुसार त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। मी या पद्धतीने इथे सगळेच गोळे तयार करून घेते। दशम्यांसाठीचे सगळे गोळे रेडी आहेत। आपण आता दशम्या लाटायला घेऊ। इथे मी एक पोळीपाट घेतलेला आहे। आपण या दशम्या लाटून घेणार आहोत आणि जे उरलेलं भगरचं पीठ होतं त्यात आपण आता हे जे गोळे आहेत दशमींचे त्याचे व्यवस्थित डीप करून घेणार आहोत। हे भगरचं पीठ लावूनच आपण ते लाटणार आहोत। हळुवारपणे लाटून घ्यायचंय। खूप जोर लावून नाही लाटायचंय या दशम्या। आपली ही दशमी लाटून रेडी झालेली आहे। मी एका गॅसवर तवा ठेवलेला होता दशम्या भाजण्यासाठी। आपण आता ही दशमी भाजून घेऊया। तवा चांगला तापू द्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यावर चमच्याच्या साह्याने किंवा ब्रशच्या साह्याने तेल फिरवून घ्यायचंय सगळीकडे। तव्यावर व्यवस्थित दशम्या आपल्या भाजून घ्यायच्या आहेत। छान तेल लावून घ्यायचंय सगळीकडे। चमच्याच्या साह्याने आपण आता ती उलटवून घेऊ। तुम्ही पाहू शकता इथे दशमीला रंग पण किती छान आलेला आहे आणि ती भाजलाही खूप छान जात आहे। तिला आपण आता ह्या बाजूने तेल लावून घेऊ। या दशम्यांचा पोटभर असा छान फराळ होतो। मी ही दशमी व्यवस्थित गॅसवर भाजून घेते। तोपर्यंत तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। दोनही बाजूंनी दशमी व्यवस्थित गॅसवर भाजून घ्यायची आहे। मीडियम टू लो फ्लेमवरच दशम्या भाजायच्या आहेत म्हणजे त्या आतपर्यंत छान भाजल्या जातात। तुम्ही पाहू शकता किती छान अशी भाजल्या गेलेली दशमी। मी तुम्हाला कॅमेरा जवळ नेऊन दाखवते आणि रंग पण किती सुरेख आलाय त्याला। आपण आता ही दशमी काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि याच पद्धतीने सगळ्या दशम्या लाटून भाजून घेऊ। रेडी आहेत आपल्या मऊ लुसलुशीत अशा उपवासाच्या बटाटा दशम्या। ह्या नवरात्रीत नक्कीच करून पहा। मला खात्री आहे तुम्हाला ह्या बटाटा दशम्या नक्कीच आवडतील आणि तुम्ही प्रत्येक उपवासाला ह्या बटाटा दशम्या नक्की बनवाल। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार।